देशी दारूची अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकाच पोलिसांनी वडजी भागातून अटक केली असून आरोपीकडून एकूण 1,74,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला असून या प्रकरणी उशिरापर्यंत शिवूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत पोलिसांना एक व्यक्ती वडजी शिवारात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वडजी शिवारात सापळा रचून एकास अटक केली. शुभम चौहान राहणार कोपरगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मारुती 800 गाडी आणि देशी दारूचे 26 बॉक्स असा एकूण 1,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी शुभम चौहान याच्यावर अगोदरही अवैध दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष बाब म्हणजे शिवूर पोलिसांच्या हद्दीत या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही असा इशाराही शिवूर पोलिसांकडून देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, गणेश गोरक्ष, विशाल पैठणकर, गणेश जाधव यांनी केली आहे. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.